नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आज आपण पॉन्सच्या वेगवेगळ्या परिस्थितींबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात क्रिटिकल पॉन्सची परिस्थिती असते ज्याला पास्ट पॉन असं म्हणतात, म्हणजे ज्या पॉन्सची वाटचाल शेवटच्या रँककडे चाललेली असते. उदाहरणार्थ जर पांढरा खेळाडू असेल तर त्याचं कोणतंही पॉन जर आठव्या रँकला गेलं तर त्याला हत्ती, घोडा, उंट, वजीर यापैकी कोणतीही सोंगटी त्या बदल्यात मिळू शकते. तसंच काळ्या खेळाडूचं कुठलंही पॉन जर पहिल्या रँकवर पोचलं तर त्याला हत्ती, घोडा, उंट, वजीर यापैकी कोणतीही सोंगटी मिळू शकते. आता हा क्वीन्स इंडियनमध्ये एक झालेला खेळ माझ्यासमोर आहे, पण त्याच्या सगळ्या चालीनं दाखवता मी 31व्या चालीकडे एकदम जात आहे. आता हे काळ्याचं जे पॉन आहे सी फायला, हे पास पॉन आहे, म्हणजे हे पॉन तो हळूहळू सी वनपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या खेळी पुढच्या कशा झाल्या आपण बघूया. पॉन त्याने सी फोरला घेतलं, याने हा राजा वरती घेतला, पॉन याने परत पुढे ढकललं, याने वजीर इथे पॉनच्या खाली आणून पॉन अडवून ठेवलं आहे. आता ह्या काळ्याकडे एक अल्टरनेट असं आहे की हे पॉन मारून राजाला चेक देणे आणि वजीर आणि हत्ती इथे घालून बसणे, आणि त्यांनी तेच केलेलं आहे. हे पॉन मारलं आहे, राजाला चेक आहे. आता ह्यांनी वजीरांनी तो त्याचा वजीर मारलेला आहे काळ्या खेळाडूचा, यांनी परत हत्तीनी वजीर मारून टाकला आहे, हा परत राजाने वजीर मारलेला. आता खरोखर ह्या पॉनची वाट मोकळी झालेली आहे, ते पुढे पुढे जात आहे, त्याला आता अडवणारं कोणीच नाही, राजा त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. एक पॉन खाली आला आणि त्याचा वजीर झाला, अशा तऱ्हेने त्याने आपला वजीर इथे परत मिळवलेला आहे. पास पॉनचा दुसरा एक खेळ बघूया, हा क्वीन्स गॅम्बिटमध्ये झालेला आहे. याच्यात पण एकदम मी 33 मूवकडे एकदम जात आहे. आता याच्या मूव्स बघा, पांढऱ्या खेळाडूचे पॉन इथे B8ला पोचायला आलेला आहे, पण ह्याने इथे वजीर आणून ठेवलेला आहे त्याला मारून टाकण्यासाठी, अडवण्यासाठी. आता हा कशा खेळी करतो ते बघूया. वजीरांनी इकडे घेतला, इकडे अशासाठी घेतला की हे पॉन जर त्यांनी मारलं तर इथून त्याला वजीरांनी चेक देऊन पुढे मेट करता येणार आहे, तसंच हे पॉन पण त्याचं पास पॉन होण्याची शक्यता आहे. आता हे ह्या पॉनवर मारू नये म्हणून त्याने वजीर इथे खाली घेतला ह्या पॉनला, तरी पण त्याने हे पॉन मारलं आहे, हा वजीर इथे येऊन चेक देऊ शकतो. आता हे पॉन मारल्यावर यांनी हे या पॉनने हे पॉन मारून टाकलं, E3चं पॉन मारून टाकलेलं आहे, त्याला अजून तो पुढे जाऊ देत नाही. इकडे तो सारखे थ्रेट देतो आहे काळा खेळाडू. काळ्या खेळाडूंनी इकडचं पॉन मारलं C5. आता ह्याची वाट मोकळी झाली, अशा तऱ्हेने याचा दुसरा वजीर आला. दोन एकाच वेळी दोन वजीर पटावर आहेत. आता मात्र याची पंचायत झालेली आहे, पुढच्या मूव्स साधारण अशा झाल्यात. बस इथे म्हणजे काळ्या खेळाडूने इथे खेळ सोडून दिला, रिझाईन केला. पण पास पॉनने बघितलं की दोन वजीर पटावर आले. आता हे आहे, हे जेव्हा आपण D4 D5 अशी चाल खेळतो तेव्हा ही पॉन दोघे समोरासमोर येतात, ही एकमेकाला मारू शकत नाहीत, एकमेकाची वाट अडवून ठेवतात, यांना रॅम पॉन असं म्हणतात, रॅम पॉन्स. हा क्वीन्स पॉन गेमचा प्रकारचा ओपनिंग आहे, याच्यामध्ये रॅम पॉन सुरुवातीलाच तयार होतात. त्याच्यानंतर हा गेम आहे जसा स्कॅन्डिनेवियन डिफेन्स आहे, अशा तऱ्हेची जी पॉन तयार होतात की जी एकमेकाला मारायला तयार असतात, हे याला मारू शकते, याला मारू शकते, यांना लिवर्ड पॉन असं म्हणतात. ही दोन लिवर्ड पॉन आहेत. आता हे
पॉन स्ट्रक्चर एक एक फार महत्त्वाचं असतं. खेळाडू मोठे मोठे ग्रँडमास्टर असतात, ते पॉन स्ट्रक्चरचा पण खूप अभ्यास करतात आणि पॉन स्ट्रक्चर आपलं मेंटेन करायचा प्रयत्न करतात. हे स्लाव डिफेन्स करताना तयार झालेले पॉन स्ट्रक्चर आहे, छान पॉन स्ट्रक्चर आहे. इथे सुद्धा असं एक ॲरे असा बनलेला आहे पॉनचा. अशा प्रकारचे वेगवेगळ्या डिफेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पॉन स्ट्रक्चर बनतं आणि आपलं पॉन स्ट्रक्चर कसं आहे याच्यावर सुद्धा आपल्या गेममध्ये किती ताकद आहे हे लक्षात येतं. हे स्लाव डिफेन्समधलं आहे. आता इथे आपण आयसोलेटेड पॉनबद्दल चर्चा करणार होतो. आयसोलेटेड पॉन असं प्रकारचं असतं की ज्याला साईडला पॉन नसतं किंवा त्याला कोण संरक्षण करण्यासाठी आला तर मोठा असू शकतं, पण ते निघाल्यानंतर ते आयसोलेटच होतं. जसं हे काळ्याचं हे जे इथे पॉन आहे हे आयसोलेटेड आहे, पांढऱ्याचं जे इथे E4 पॉन आहे ते आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड पॉन अशी बरीचशी फ्रेंच डिफेन्स, दिब्जो इंडियन डिफेन्स, कारोकान, क्वीन्स गॅम्बिट याच्यामध्येही आयसोलेटेड पॉन्स तयार होतात. याच्यावर प्रतिस्पर्धी सरळ मारा करून मारून टाकू शकतो त्याला. आता इथे जे क्वीनच्या समोर झालेलं जे पॉन आयसोलेटेड असतं याला आयसो लॅनी असं एक वेगळं नाव देण्यात आलेलं आहे. बाकी ते आयसोलेटेडच पॉन आहे. इथे हे E6 हे पॉन आयसोलेटेड आहे, त्याला आयसोलॅनी असं म्हणतात. आता दुसरा प्रकार जो आहे तो डबल पॉन आहे, म्हणजे एकाच फाईलवर एकाच्या डोक्यावर एकाशी दोन पॉन एकाच रंगाची जमावतात, त्यांना डबल पॉन म्हणतात. कारण त्याचा मग त्याचा उपयोग फारसा होत नाही, कारण ती एकमेकाला सपोर्टही करत नाहीत आणि एक पॉन हे दुसऱ्याला पुढे जाण्यासाठी अडथळा करून बसतं. ही पांढऱ्याची इथे हे डबल पॉन आहेत. डबल पॉन करणं थोडासा विकनेसच येतो ज्या खेळाडूला. नंतर हे याला बॅकवर्ड पॉनचं इथे उदाहरण दाखवलं आहे. बॅकवर्ड पॉन जे आहे ते सगळ्या पॉन चेनच्या सगळ्यात शेवटी असतं, शेपूट. उदाहरणार्थ हे C6 इथलं पॉन आहे, हे बॅकवर्ड पॉन आहे, म्हणजे ह्याच्यावर अटॅक करून याला प्रतिस्पर्धी मारू शकतो. याला मारलं तर त्याला सपोर्ट करणार कोण नाही. हे फॉरवर्ड पॉन आहे, याला ह्याचा सपोर्ट आहे बॅकवर्ड पॉनचा, पण ह्या C6 काही सपोर्ट नाही, त्याला बॅकवर्ड पॉन असं म्हणतात. आता ही जी असे पॉन असतात एकाला एक मदत करणारी, यांना कनेक्टेड पॉन्स असं म्हणतात. जसं हे F4 आणि E5 पॉन आहे, हे दोघं कनेक्टेड आहेत, म्हणजे ह्याच्यावर अटॅक झाला तर तो त्याला सपोर्ट देण्यासाठी आहे. तसे ह्यांना पण जरी लेवलला असले तरी ते कनेक्टेडच आहेत, कारण हे पॉन जर वरती घेतलं तर ते कनेक्टेडच पॉन तयार होतं. किंवा इकडचं पॉन हे A3 घेतलं तर ते दोघं कनेक्टेड झाले, म्हणजे अशा पॅरलल पॉनला सुद्धा कनेक्टेड पॉन असंच म्हणतात. आता इथे परत बॅकवर्ड पॉनमधला हा एक गेम आहे. हा म्हणजे सिसिलियनमध्ये बॅकवर्ड पॉन कसं तयार होतं, सिसिलियन डिफेन्स आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. तर याच्या खेळी साधारण दाखवल्यात. आता हा इथे जेव्हा D6 खेळतो तेव्हा हे D6 बॅकवर्ड पॉन तयार झालं. ह्याला अर्थात सपोर्ट या क्वीनचा आहे किंवा या बिशपचा आहे, परंतु ह्या पॉनच्या चेनमधलं ते बॅकवर्ड पॉन आहे. ते अटॅक त्याच्यावर करण्यावर भर दिला जातो. जसा घोडा या त्याला अटॅक करतो आहे, ह्याला पण खालून क्वीन आहे सपोर्टला. चेनचं शेवटचं जे पॉन असतं त्याला बॅकवर्ड पॉन आहे असं म्हणतात. अशा तऱ्हेने पॉनच्या विविध ज्या स्थिती असतात त्या लक्षात खेळ खेळताना पण घ्याव्या लागतात. धन्यवाद.